घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे मल्हार आक्वा वॉटर आणि अहिल्यादेवी सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की पारडगाव येथे गावालगत असणारे पानंद रस्ते स्मशानभूमी शादीखाना यांची रंगरंगोटी करून ते काम भरीव करण्यात आलेलं आहे तसेच आपण या ठिकाणी असलेले भैरवनाथाचे मंदिर जे आहे ते आपण तीर्थक्षेत्रांमध्ये घेतलेले आहे पारगाव या ठिकाणी मोठी बाजारपेठ असल्यामुळे येथे मोठ्या जनावरांचा बाजार भरतो आणि त्यामुळे या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना असणे गरजेचे होता आणि आता ते पशुवैद्यकीय दवाखाना तात्काळ या ठिकाणी होणार आहे यावेळी उपस्थित राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गोपाळराव बोराडे कपिल अकात राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष जालना माजी सभापती गणेश अण्णा बोराडे शिवाजी भालेकर राष्ट्रवादी ओबीसी चे उपाध्यक्ष जालना प्रदीप कदम गट विकास अधिकारी घनसावंगी कार्यकारी अभियंता जालना अमोल देशमुख सरपंच रांजणी बाबासाहेब वरखडे जगन्नाथ काकडे शिवाजी काकडे संभाजी देशमुख तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी बाबासाहेब ढेरे भगवान इंगळे रहीम शेख सचिन ढेरे भालेकर ज्ञानराज भालेकर शिवाजी हाके सूर्यकांता कोल्हे पंचायत समिती सदस्य घनसावंगी तिडके सरपंच पानेवाडी बाबूराव राठोड ज्येष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी कृष्णा सरपंच सापडगाव चंद्रभूषण जयस्वाल सरपंच पारडगाव राष्ट्रवादी ज्येष्ठ कार्यकर्ते इस्लाम पटेल वसीम कुरेशी नाज खान बालासाहेब ढेरे सुमन सुतार रामेश्वर डेरे प्रकाश भावले शिवाजी मोगरे फिलिप पास्टर वसीम कुरेशी आक्रोर तिडके सरपंच पानेवाडी अर्जुन शिंदे सरपंच भेंडाळा यनखरात खडेकर नगरसेवक कधीर कुरेशी शहराध्यक्ष राष्ट्रवादी परतूर सचिन कैलासराव ढेरे ज्ञानराज भालेकर अंबादास वडे दत्ता ताळे संभाजी ताठे पत्रकार हनुमंत दवंडे विवेक ढोके महेश भालेकर प्रकाश दिवटे रुपवन भारसकर प्रेम गवळी शाखा अध्यक्ष केशव काळदाते राष्ट्रवादी राजवीर भालेकर सचिन ढेरे रितेश वैष्णव जाकीर सय्यद भारत काळे अंबादास ढेरे मधुकर बालासाहेब वसीम कुरेशी अशोक वाघमारे ढेरे नाझीर कुरेशी मंडपे पुंजाराम मुंजाराम भालेकर भालेकर विष्णू भालेकर रामप्रसाद भालेकर प्रभाकर भालेकर तुकाराम शेळके धर्मापितळे राम सुतार सुभाष सुतार पप्पू मोकाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सय्यद जुनेद एआय न्यूज परतूर